आजचा अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये ज्या अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे, आज 25 लोक ज्या पद्धतीनं तिथे मरण पावली हे दुर्दैवी आहे। समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झालेला, तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल। ज्या पद्धतीनं तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारनं मनमानी केली, या अनेक गोष्टी आहेत भविष्यात त्या येतील, पण दुर्दैवानं त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत, हे काही चांगलं नाही। आणि किती वेळा श्रद्धांजला व्हायच्या त्याच्यावर वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली आहे, त्या संदर्भात काही होत नाही। भ्रष्टाचारातून निर्माण झालेला तो रस्ता असं मला सारखं वाटतंय। अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या, जबरदस्तीने घेण्यात आल्या, अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसत आहेत, आणि म्हणून हे अपघात होत नाहीत ना। काही लोक इलाज धरून त्यांनी कोविडमध्ये जसा लोकांचे जीवनासोबत खेळून जेही करप्शन केला त्याच्यावर सगळ्यांनी पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश पाहत आहे की त्यांनी त्यांचे जीवाला सोडलं नाही, मेलेले माणसाचे ताळूचं लोणी खाणं त्यांनी सोडलं नाही। आज तरी तुम्ही एवढा मोठा ॲक्सिडेंट आमचे समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरेजींचे जे नाव दिलेलं जे समृद्धी महामार्ग त्याच्यावर जेव्हा झालं त्याला सुद्धा राजकारणासोबत तुम्ही जोडत आहे, दुःख वाटते या गोष्टीचा। जे लोकांना लीड करणारे जे लोक आहे ते जर असे विचारधाराचे असेल तर बाकी लोक काय विचार घेऊन महाराष्ट्राबद्दल विचार करणार आहे। मला वाटते संजय राऊत जे बोलतात आहे की शापित हा रोड आहे म्हणून, शापित सरकार आहे म्हणून, शापित रोड आहे म्हणून सांगतात आहे, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते उद्धव ठाकरेसाठी शापित आहे। आणि ज्या रोडला आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचं नाव आहे आणि ज्या मार्गाला बनवण्यासाठी किती शेतकऱ्यांनी आपले शेताचा भाग आपले जीवनाचा भाग त्या रोडाला दिलं, त्या रोडला शापित म्हणणं मला वाटते संजय राऊतला ऍज अ लीडर कोणी ॲक्सेप्टही नाही केला पाहिजे, आणि न्यूज चॅनलवाल्याने त्यांची बातम्यासुद्धा घेतल्या नाही पाहिजे। माणुसकी या नात्याने महाराष्ट्र जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालून लोकांचे जीव वाचवण्याचं काम करते, इथे जीव गेल्यानंतर त्याच्यावर राजकारण करणारे संजय राऊत जे उद्धव ठाकरेजींसाठी शापित झालेले आहे ते या मार्गाला आणि 25 लोकांच्या जीवावर राजकारण करू नये एवढी मी विनंती करू शकते एक वयाने, पण त्यांना विनंती करण्याजोगतही ते नाही आहे।